मुस्लिम साहेब असं म्हणतात की मला ऑफर होती भाजपमध्ये यायची आणि म्हणून मी आलो नाही म्हणून टार्गेट केलं जातं माझ्यावरती. कोणी ऑफर दिली मुश्रीफ साहेबांना? असं आम्ही कुठे ऑफर घेऊन फिरत थोडी असतो काही. असे आमच्या ऑफर लेटर असे मैदानात पडलेले नाही या कोणालाही देण्याकरता. मुश्रीफ साहेब असं म्हणतात की मला ऑफर होती भाजपमध्ये यायची आणि म्हणून मी आलो नाही म्हणून टार्गेट केलं जातं माझ्यावरती. कोणी ऑफर दिली मुश्रीफ साहेबांना? असं आम्ही कुठे ऑफर घेऊन फिरत थोडी असतो काही. असे आमच्या ऑफर लेटर असे मैदानात पडलेले नाही या कोणालाही देण्याकरता. मुश्रीफ साहेब असं म्हणतात की मला ऑफर होती भाजपमध्ये यायची आणि म्हणून मी आलो नाही म्हणून टार्गेट केलं जातं माझ्यावरती. कोणी ऑफर दिली मुश्रीफ साहेबांना? असं आम्ही कुठे ऑफर घेऊन फिरत थोडी असतो काही. असे आमच्या ऑफर लेटर असे मैदानात पडलेले नाही या कोणालाही देण्याकरता. शिवसेना म्हणते असं म्हणते की ही कारवाई शिवसेनेला माहिती नाही, मुख्यमंत्र्यांना माहिती नाही, थेट गृहमंत्र्यांकडून ही कारवाई. राजकारण वाटतंय आता या संदर्भात तर तेच दोन पक्ष सांगू शकतात. असं असू शकतं कदाचित की मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल आणि डायरेक्ट गृह मंत्रालयाने ती केली असेल. पण माझं मत असं आहे की मग मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये दखल देऊन अशी कारवाई थांबवली पाहिजे. ही चुकीची कारवाई चालली आहे.